लढाईला तयार रहा असे आदेशच आता उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेत. मातोश्री बंगल्यावरती बोलावलेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत. कुणी गेलंय याचा विचार न करता निवडणुकीत शिवसेना मजबूत असल्याचं दाखवून द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आघाडी करण्यासंदर्भातले निर्णय स्थानिक पातळीवर घ्या अशी सूचनाही ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले तर आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे आपल्या जिल्हा प्रतिनिधींना आणि पदाधिकाऱ्यांना केल्या. कुणी गेल्याचा विचार न करता निवडणुकीत शिवसेना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला करा. आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवरती घ्या अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी केलेल्या आहेत. तळागाळात जाऊन लोकांची कामं करा असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगितलं. मुंबईत जसा पक्ष काम करतोय तसंच राज्यातही करा असे निर्देश उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले. स्थानिक स्तरावर भारतीय जनता पार्टी सोडून अशा पद्धतीनं कोणाला जर काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जर अलायन्स करायचं असेल तर त्याला पक्षाने विरोध केला नाही. त्या पद्धतीनं आपापल्या स्थानिक स्तरावर अशा पद्धतीनं निर्णय घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे